सुरक्षित प्रवासासाठी मुंबईकरांवरती आज मंगळवारपासनं वाहतुकीच्या आणखी एका नियमाची सक्ती केली जाणार आहे चारचाकी वाहनातनं प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आता सीट बेल्ट वापरणं बंधनकारक केलं जात आहे मात्र या नियमाचं पालन न केल्यास मंगळवारपासनं दंडात्मक कारवाई न करता केवळ वाहतूक पोलिसांकडनं कडक समज दिली जाईल तर सीट बेल्ट सक्तीबाबत दंडात्मक कारवाई अकरा नोव्हेंबरपासनं सुरू करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांकडनं दिले जात आहेत अधिक माहिती अल्पेश करकरे आपल्याला देतील अल्पेश मुंबईमध्ये दे सीटबेल्ट सक्तीची मोहीम सुरू झालेली आहे आज सकाळपासनं कशी कारवाई केली जाते मुंबईत काय चित्र दिसत मुंबईत आज सीट बेल्ट जे सक्ती करण्यात आलेले आहे याचं सकारात्मक चित्र दिसतं आहे मुंबईत अनेक जे खाजगी वाहनं आहेत त्याच्यामध्ये लोक स्वतःहून या ठिकाणी सीट बेल्ट लावल्याला पाहायला मिळत आहेत तर ज्यांनी लावलेलं नाही त्यांना या ठिकाणी पोलीस जागृत करत आहेत सीट बेल्ट किती महत्त्वाचं आहे ते सांगत आहेत सध्या दंडात्मक कारवाई होत नसेल तरी समज हा पोलिसांकडून दिला जातो आहे मात्र दहा दिवस या ठिकाणी समज दिल्यानंतर अकरा नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे असं पोलिसांकडून वाहन चालकांना या ठिकाणी सांगण्यात येत आहे तर जो स सीट बेल्ट सक्ती करण्यात आलेली आहे यामध्ये टॅक्सी आहेत व जी जुनी वाहनं आहेत त्यांना सध्या तरी वगळण्यात आलेलं आहे कारण ही जुनी वाहनं असल्यामुळे त्यांना थोडा वेळ द्यायला हवा त्यांच्यामध्ये सीट बेल्ट विषयी जनजागृती करायला हवी असं वाहतूक विभागाचं म्हणणं आहे आणि त्यानुसार त्यांना आता या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे अकरा तारखेपर्यंत समज दिला जाणार आहे नंतर दोनशे रुपयाचे दंडात्मक कारवाई मुंबई ही वाहतूक विभागांकडून करण्यात येणार असल्याची माहिती मिळते सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर प्रत्येक राज्यामध्ये एक निर्बंध आणि चांगला नियम लोकांना चांगली सवय लावावी म्हणून सीट बेल्ट सक्ती करण्यात येते त्यामध्ये मुंबई पोलिसांनी देखील हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि त्याला सध्या मुंबईत सकारात्मक प्रतिसाद आपल्याला मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळतोय ज्ञानदा बरोबर आहे आज एक नोव्हेंबर आहे अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे पण पुढचे दहा दिवस मुंबईकरांच्या हातात असतील कारण सीट बेल्ट लावला नाही तर आजपासून फक्त समज दिली जाईल कडक समज असेल ही पण अकरा तारखेपासून दंडात्मक कारवाई सुरू केली जाईल अल्पेश धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट